मे महिन्याच्या कडकडीत उन्हात आम्ही शूट करत होतो, त्यामुळे माझे पाय पोळायचे उन्हाने. असे बरेच सीन होते ज्याच्यामध्ये अभय शूजमध्ये असायचा आणि मी नसायचे. मी आपली अनवाणी गच्चीत फिरायचे, सौरभ बिचारा पाण्याची बाटली घेऊन थांबलेला असायचा, किंवा धरम जो माझा अटेंडंट आहे. शॉर्टमधून मी बाहेर आले की बायावरती माझ्या गार पाणी होतायचं, कारण खूप चटके बसायचे. खूप एक तरी काँक्रीटची सगळी गच्ची असल्यामुळे ते सणसणीत तापायचं. जरी कलाकार म्हणून आम्हाला त्या उन्हाचा खूप त्रास झाला असला तरी गोष्टीला त्याची गरज होती, त्यामुळे इट वॉज व्हेरी गुड. ज्या वेळेला ही फिल्म शूट करायचं जेव्हा ठरलं त्या पहिल्या दिवसापासून माझा कन्सर्न हाच आहे, तुम्ही तो सुसाईड करायला ती कठड्यावर उभी राहते तो शॉट कसा घेणार आहात, तो तुम्ही कसा घेणार आहात, हे मी सतत त्यांना विचारत आले. आणि त्यांनी सांगितलं की नाही नाही आपण घेऊ, काही काळजी करू नको, आपण प्रॉपर सगळं सेफ्टीने करू. पण प्लॅनिंग ॲक्च्युली ऑनेस्टली असंच होतं की त्या कठड्यावरती हार्नेस लावून उभं करायचं. चौथ्या दिवशी अभयचा कपाळ मोक्ष झाल्यानंतर सगळे फासे पलटले आणि असं करण्यात आलं की आपण थोडं हे चीट करूया. जेव्हा तो शॉट थोडासा चीट केला, थोडं अलीकडे पाईप घेऊन आम्ही ते सगळं केलं. उभी राहिलेच होते मी, त्याच हाईटवरती उभी राहिले होते, पण फक्त गच्चीच्या ॲक्च्युअल कडेला मी थोडा आतल्या साईडला उभी राहिले होते. आपण सगळेच जण सतत स्वतःला एका परफेक्ट चौकटीत बघण्याचा प्रयत्न करतो, जेच माणूस म्हणून चुकीचे असं मला वाटतं. तुमच्या माणूसपणाची खात्री तेव्हाच पडते जेव्हा तुम्ही चुकता. परफेक्ट असं जगात कोणीच नसतं, मग ते काही असू देत, तुमचं प्रोफेशन असू देत, तुम्हाला अभ्यासात न मिळालेलं यश असू देत, किंवा पर्सनल लाईफमध्ये तुम्ही घेतलेल्या निर्णय चुकलेत असं असू देत. कुठल्याही गोष्टीचं सोल्युशन हे मृत्यू किंवा सुईसाईड हे असूच शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या यूथनी ज्यांच्यावरती माझ्या लहानपणी माझ्यावरती जेवढं होतं त्याच्यापेक्षा दसपट प्रेशर आज त्यांच्यावर आहे. आणि ते प्रत्येक गोष्टीत आहे. त्यांना अभ्यासात स्वतःला प्रूव्ह करायचं आहे, त्यांना त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये प्रूव्ह करायचं आहे, त्यांच्या इन्कममध्ये प्रूव्ह करायचं. सो सतत आपण जे काही स्वतःला परफेक्ट करण्याच्या झोनमध्ये अडकलो आहे, जेच मला मुळात चुकीचं वाटतं, जे मी स्वतःच्या बाबतीत कधीच म्हणजे कधीच लागू करत नाही. फ्लो विथ लाईफ हे तर आहेच, पण त्याही बरोबर मला असं वाटतं की उलट तुम्ही वाट पाहिली पाहिजे की मी चुकेन कधी, कारण जर मी चुकलेच नाही तर माझ्यात सुधारणाच होणार नाही, आणि जर माझ्यात सुधारणाच झाले नाही तर मी कालच्यापेक्षा आज बेटर होऊ शकणार नाही. सो मला असं वाटतं की आपला आयुष्याकडे आणि एकंदरीतच आपल्या जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलावा. हाऊ यू डील विथ इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला भयंकर गाणं आवडतं. मी वयाच्या 5व्या वर्षापासून गाणं शिकले. एखाद्या सीनच्या मूडमध्ये मला राहायचं असेल तर मी त्या मूडचं गाणं दिवसभर चालू ठेवते माझ्या कानात. मी एरवीच स्वतःसाठी गातच असते, त्यामुळे मला कोणी प्लेबॅक सिंगर म्हणून देऊ संधी नाहीतर न देऊ माझं गाणं थांबणार नाही. आम्हाला सुन्या सुन्या मैफिली तर माझ्या फार आवडतं. खूप गाणं आहेत ॲक्च्युली, वन ऑफ द सॉन्ग्स. आणि अभिना जाओ छोड़ के आता गा वगैरे सोडू.